मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतचाही समावेश. सत्तेबाबत अमित शहांच्या वक्तव्याचा दसरा मेळाव्यात फडशा पाडणार, उद्धव ठाकरेंचा खरमरीत इशारा, ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच. अरुण गवळींच्या कन्या गीता गवळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची शक्यता, गीता गवळी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक. रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांची सफाई आता वर्षभर होणार, मुंबई महापालिकेचा महत्वाचा निर्णय, नाल्यांचं रुंदीकरण करण्यासोबत पंपांची संख्या वाढवण्याचेही आदेश. बदलापूरच्या अक्षय शिंदे एन्काउंटरची न्यायालयीन चौकशी लवकर पूर्ण करा हायकोर्टाचे आदेश, हायकोर्टाकडून पोलीस आणि अक्षयच्या वडिलांचीही कान उघडली. ऑलिम्पियन धावपटू अविनाश साबळेसह 47 खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्काराची घोषणा, बॅडमिंटनमधल्या योगदानासाठी प्रदीप गंधेना जीवनगौरव तर सुमा शिरूर आणि दिनेश लाडांचाही गौरव. वकील गुणरत्न सदावर्तेंची वरळीतून लढण्यासाठी महायुतीकडे फिल्डिंग, तिकीट मिळाल्यास सदावर्ते, आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंमध्ये तिरंगी लढतीची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.